काही कळत नाही, ते स्वतः अभिमन्यू कसे होऊ शकतात हा एक प्रश्न आहे। स्वतःच त्यांनी चक्रव्यूह रचून गेल्या 2014 ते 2019 आणि आता 2.5 वर्षात ज्या पद्धतीनं निर्दोष लोकांना खोट्या कायद्यामध्ये फसवलं हे तर पूर्ण महाराष्ट्रानी पाहिलेलं आहे। त्यामुळे अभिमन्यूचा तो रोल नव्हता, तो अभिमन्यूचा रोल नव्हता खरं तर दुसऱ्यांना फसवणं खोट्या ह्याच्यामध्ये फसवणं ते शकुनीच्या रोलमध्ये होते, ते अभिमन्यू होऊ शकत नाही। आणि भाजपमध्ये काय, भाजपची यादी बघा, भाजपचं एक एक्सपर्टी एवढीच आहे की दुसऱ्यावर बोट दाखवणं आणि आपल्या चार बोटाकडे बघणं नाही ही त्यांची एक्सपर्टी आहे। त्याच्यामुळे त्यांना घराणेशाहीचा आरोप लावणं काँग्रेसवर हे चुकीचं आहे, त्यामुळे त्याच्यावरची चर्चा त्यांनी करू नये, आम्ही करू नये। ताटर भूमिका आता नरमली आहे का? उद्धव ठाकरे यांनी जी ताटर भूमिका घेतली त्यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे का? नाही, आमची चर्चा सुरू आहे। हिंदी 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 जागा बदलची आहे, नाव आणि जागा ह्यामध्ये एडिटिंग होऊ शकतं काही प्रमाणामध्ये, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुसऱ्या जागेवर चर्चा होऊ शकते। संजय राऊत होणार आहे ना, तेच म्हटलं तुम्ही, होणार काहीतरी चेंजेस येतील आपल्याला। सर हिंदी में बता किती किती जागांबाबत होऊ शकतं ते आता आकडा नाही सांगते ना। सर हिंदी में बता, आज स्क्रीनिंग कमिटी की दूसरी बैठक है, कितने सीट्स पर चर्चा होगी और क्या एग्जैक्टली कांग्रेस कितने नंबर्स पे लड़ेगी? अभी नंबर अभी नहीं बता सकते, लेकिन अभी जो पास में 40 सीट पे सीएससी अपने स्क्रीनिंग कमेटी में चर्चा होगी और शाम को जो सीएससी है उसमें बहुत सारी हाईकमांड के सामने में डिस्कशन होगा और उसमें बहुत सारे जो चेंजेस है उसमें आपको देखने मिलेंगे। अभी ये समय में उस चेंजेस के बारे में बता नहीं सकते। लेकिन कांग्रेस की सेकेंड लिस्ट आज आ सकती है क्या? बिल्कुल आएंगे। वो वडेट्टीवार जी ने अंदाजी आंकड़ा बताया है, दो कम भी हो सकते हैं, दो बढ़ भी सकती है, वो अंदाजी उन्होंने बताया था। मतलब कांग्रेस 100 के ऊपर लड़ेगी, 100 के ऊपर? ये 100 सेंचुरी वगैरह ये हमारा इश्यू नहीं है, मेरिट के आधार पर हम लोग डिसीजन लेंगे। जो सीटें जिस दल के लिए मेरिट है उसी दल को वो जगह मिले, वही कोशिश कांग्रेस करते आई है और करते रहेंगे। हिंदी 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 आज शाम तक दूसरी लिस्ट हमारी कांग्रेस की आ जाएगी। थैंक यू। तर काँग्रेसची दुसरी यादी आज संध्याकाळपर्यंत येणार अशी माहिती नाना पटोले यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मेरिटच्या आधारे आम्ही जागांचा निर्णय घेणार असं पटोलेंनी म्हटलं।